हिंगोली शहरातील गांधी चौकात फळ विक्रेत्याचं राज्य असल्यामुळे सामान्य नागरिकांस रहदारीस अडचणी येत असल्याची बातमी केके न्यूजने प्रसारित केली होती. केके न्यूजच्या बातमीची दखल घेत वाहतूक पोलिसांनी फळ विक्रेत्यावर कारवाई केली आहे. हिंगोली शहरातील गांधी चौक भागात आणि शहरातील इतर भागात फळ विक्रेत्यांनी ताबा मिळवून रस्त्यास अडचण निर्माण केल्याची सविस्तर बातमी केके न्यूजवर प्रसारित करण्यात आली होती. केके न्यूजचा दणका बसताच या बातमीची तात्काळ दखल घेत वाहतूक पोलिसांनी अवैध फळ विक्रेत्यावर धडक कारवाई सुरू केली आहे. वाहतूक पोलिसांनी आज सकाळपासूनच हिंगोली शहरातील रस्ते फळ विक्रेते मुक्त करण्यासाठी धडक मोहीम राबवली आहे. अनेक फळ विक्रेत्याच्या गाड्या वाहतूक पोलिसांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात लावून त्यांच्यावर कारवाई करत आहे. विशेष म्हणजे पोलिसांवर दबाव आणण्यासाठी फळ विक्रेत्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती, पण दबावाला न जुमानता पोलिसांनी फळ विक्रेत्यावर कारवाई सुरूच ठेवली आहे. हे फळ विक्रेते इतके मुजोर आहेत की एकतर रस्ता अडवून फळाच्या गाड्या लावतात आणि दुसरे पत्रकारावर बातमी न लावण्यासाठी धमक्या देतात. फळ विक्रेत्यांच्या गाड्यांमुळे गांधी चौकात अनेक वादसुद्धा झालेले आहेत. अशा मुजोर आणि कायदा मोडणाऱ्या फळ विक्रेत्यावर कडक कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.